पहिलीच बातमी नव्या धोक्याची. एकल कुंड्या मुलांना आपल्या जाळ्यात उडून त्यांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलायला लावणारा आणखी एक ऑनलाईन गेम आलेला आहे. गेल्या वर्षी धुमाकूळ घातलेल्या ब्लू व्हेल गेमचा हा दुसरा अवतार युरोप अमेरिकेमध्ये झपाट्यानं हातपाय पसरवतोय. पाहूया हा खास रिपोर्ट. तुम्हाला ब्लू व्हेल गेम आठवतोय? बरोबर, तोच मुलांना वेगवेगळे आव्हानं देऊन अखेरीस आत्महत्या करायला लावणारा. आता या गेमचं नवं व्हर्जन आलंय. त्याचं नाव आहे मोमो चॅलेंज. जपानी कलाकार मिदोरी हयाशी यांनी रेखाटलेल्या मोमो या चिटकिणीवरून हे नाव पडलंय. यात व्हॉट्सअप असलेला तुमचा मोबाईल क्रमांक एका अनोळखी क्रमांकाशी जोडला जातो. हा क्रमांक तुम्हाला मोमो नावानं सेव्ह करायचा असतो. या क्रमांकावरून तुम्हाला भीतीदायक आणि किळसवाणे मेसेज व्हॉट्सअपवरून पाठवले जातात. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळी आव्हानं पूर्ण करावी लागतात. काही वेळेला तुम्हाला या क्रमांकावरून प्रचंड भीतीदायक व्हिडिओ कॉलही केले जातात. अखेरीसा मोमो तुम्हाला आत्महत्या करायला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करायला सांगतो. कोई भी अननोन नंबर से आपको ऐड किया जा सकता है किसी भी ग्रुप में, जैसे कि व्हाट्सएप पे, फेसबुक पे, कोई भी सोशल प्लेटफॉर्म जो अवेलेबल है ऑन द मार्केट, तो उसके ऊपर आपको कोई भी अननोन नंबर से रिक्वेस्ट आ सकता है और उस रिक्वेस्ट से आपको कुछ भी करने के लिए कहा जा सकता है, कुछ भी करने के लिए प्रोत्साहन किया जा सकता है. और ये चैलेंज जो होते हैं फैटल डेथ की तरफ लेके जा सकते हैं आपको, इतना खतरनाक होता है. विशेषतः 10 ते 20 वयोगटातल्या एकल कुंड्या मुलांना लक्ष्य केलं जात आहे. आपल्या मुलांच्या बारीक सारीक गोष्टींकडे आई वडिलांनी लक्ष दिल्यास या प्रकाराला आळा बसू शकेल. बच्चा अपने रूम के अंदर बंद रखे, फोन पे खेल रहा है, लैपटॉप पे खेल रहा है, खेल नहीं रहा है, नीचे जाके मित्रों से बात नहीं कर रहा है, तो जरूर शक कीजिए और चेक कीजिए बच्चा अपने उंगलियों से क्या चेक कर रहा है, क्या देख रहा है. ऐसे समय पर अपने टीचरों का भी संपर्क रखना और वो भी आपको इसमें मदद कर सकते हैं. अर्जेंटिना, मेक्सिको, अमेरिका, फ्रांस, जर्मनी या देशांमध्ये या मोमो चॅलेंजनं धुमाकूळ घातलाय. मात्र सोशल मीडियाच्या काळात असल्या गोष्टी पसरायला वेळ लागत नाही, त्यामुळे आपणही वेळीच सावध व्हावं, आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं हे बरं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.